सटाणा शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली तर खमताने शिवारात वीज पडल्याने दोन गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यंदाचा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या बऱ्यावर नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सायंकाळी 4 वाजेनंतर ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बऱ्याच ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. चाळीत साठवण्यासाठी काढलेला कांदा पावसात भिजला. खमताणे शिवारात पावसाच्या बचावासाठी गर्भवती असलेल्या दोन गायी झाडाच्या आडोशाला उभ्या होत्या. झाडावर वीज कोसळल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. गायींचा मालक राजेंद्र अभिमन वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन तलाठी, ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदन प्रकाश रुद्रवंशी यांनी गायीची तपासणी केली असता दोघं गायी मृत झाल्याची खात्री करून घेतली. तलाट्यांनी दोघं मृत गायींचा पंचनामा केला. शेतकरी राजेंद्र वाघ यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातून करण्यात आली. निसर्गाच्या प्रकोपापुढे वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे आज खमताने येथील राजेंद्र अभिमन वाघ, एक तरुण शेतकरी, याच्या दोन गायी पावसाच्या वीज पडून या इथं ठार झालेले आहेत. तरी या अवकाळी पावसामुळे हे मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्या तरुण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी त्या तरुण शेतकऱ्याला, असं आम्ही ग्रामपंचायत खमताने, ग्रामपंचायत आमच्या शेजारील गाव मुंजवाड गाव यांच्या ग्रामपंचायत खमताने, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामपंचायत मुंजवाड सर्व सदस्य, तसेच सरकारी डॉक्टर रुद्रवंशी सर, परत आमचे तलाटे गायकवाड तात्या हे तात्काळ हजर झाले. तसेच सर्व गावातील ग्रामस्थांनीही त्या 5 मिनिटाच्या अंतरावर, गावापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या मळ्यात लगेच धाव घेतली. पण या निसर्गाच्या प्रकोपापुढे आम्ही त्या गायींना वाचवू शकलो नाही. तरी शासनाने त्या गरीब शेतकऱ्याची थोडीफार काहीतरी मदत करावी अशी आमची सर्व ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे. म्हणणं आहे की एवढं शेतकऱ्यांनी एवढं निसर्गाचं असं झालं तर आता तुम्ही साहेब सांगून राहिले, त्याप्रमाणे आम्हाला एकच म्हणणं आहे, त्यामुळे कमी कमी आता 1 लाखाचं गा दोन्ही गायी येत आहे, 1-1 लाखाचं, तर त्या शेतकऱ्यांना काहीतरी पंचनामा करून घेतात, नंतर विसरून जातात, तसं व्हायला नको, त्यांना काहीतरी केलंच पाहिजे ना.